इस न्यूज के प्रायोजक है उमामा फैशन विजापुर बेस सोलापुर। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राहुल गांधी प्रचारात व्यस्त असल्याने त्यांनी मला प्रतिनिधी म्हणून पाठवले असल्याचे म्हणत इंडिया बाबत कुठलीही चर्चा झाली योग्य वेळी आपल्याला कळेल। निवडणुकीच्या नंतर इंडिया आघाडीच्या चर्चा सुरू होतील तर भाजपा विरोध करण्यासाठी जे कोणी आमच्या सोबत येतील त्यांना आम्ही सर्वांना सोबत घेऊ असे त्यांनी यावेळी म्हटले। आमचा विरोध असताना तर मी इथे कार्यक्रमास आलोच नसतो, राहुल गांधी यांनी पत्र पाठवले नसते, यातून काँग्रेस विरोध नाही हे स्पष्ट होत असल्याचं यावेळी नाना पटोले यांनी म्हटले। त्यानंतर कुणबी दाखल्याबद्दलही ते म्हणाले की मला एक कळत नाही, जिथे कुणबी प्रमाण दाखले सापडलेत ते ओबीसी आहेत, इथे तो विषय नाही, मराठा समाजाला आरक्षण हाच विषय आहे, त्यासाठी सरकारने उत्तर दिले पाहिजे व जातीय जनगणना हा विषय सुटणार आहे, आम्ही ती भूमिका मांडली ही कायदेशीर बाब आहे। जाहिरात बाद सरकार असून ही सरकार दोन समाजात वाद निर्माण करत असल्याचं ते म्हणाले। त्यानंतर भुजबळांबद्दल विचारले असता ते म्हणाले की भाजप प्रणित आणि सरकार प्रणित व्यवस्था महाराष्ट्रात सुरू आहे, भुजबळ हे स्वतः मंत्रिमंडळात आहेत, त्यांनी मंत्रिमंडळात चर्चा केली पाहिजे, हे सरकार महाराष्ट्र पेटवण्याचे काम करीत आहे, शेतकरी विषय महागाई गरिबी हे विषय आहेत पण त्यावर कोणी बोलतच नाही, वंचित बाबत कुठलीही चर्चा झालेली नाही, त्यामुळे सेक्युलर मते एकत्र आले तर भाजपचा पराभव नक्कीच होईल असे त्यांनी यावेळी म्हटलंय। आम्ही या आजच्या संविधान सन्मान महासभेला मी शुभेच्छा देण्यासाठी इथं आलेलो होतो, अजून याच्यावरची कुठली चर्चा झाली नाही, योग्य वेळ आपल्याला निर्णय देतो। पण यासाठी सुद्धा बाळासाहेब आंबेडकरांनी पत्र लिहिलं होतं काँग्रेसला आणि त्यांच्याशी इच्छा आहे की त्यांना घेण्यात यावं, पण अजून काँग्रेसने कोणते निर्णय आले? आता होईल ना, आता निवडणुकीच्या नंतर ही प्रक्रिया सुरू आहे। म्हणजे काँग्रेस सगळ्याबद्दल सकारात्मक? आम्ही सकारात्मक आहे, मी आत्ताही जाहीरपणे सांगितलं जे जे कोणी संविधान वाचवण्यासाठी आणि भाजपचा विरोध करण्यासाठी आमच्याबरोबर येतील त्या सगळ्यांना सोबत घेऊन चालायची भूमिका काँग्रेस पक्षाची आहे। सगळ्यात महत्त्वाचं, इतके दिवस नक्की प्रोसेसला वेळ का लागतो, कारण बाळासाहेबांनी याच्या आधी उघड उघड म्हटलं होतं की काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीचे काही नेते या सगळ्यांना छुपा विरोध करतात, तर नक्की काय म्हणणं? आमचा विरोध असता तर मी इथं आलोच नसतो, किंवा राहुल गांधीजींनी त्यांनी दिलेल्या निमंत्रणाचं उत्तर पाठवलं नसतं, त्याच्यातून काँग्रेसचा विरोध नाही हे स्पष्ट होतं। कुणबीच्या नोंदी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात सापडल्यात गावगावी, तर ह्याबद्दल आपली प्रतिक्रिया द्या। मला हे कळत नाही की जे कुणबी आहेत ते ओबीसी आहेत, म्हणजे ओबीसी आहे त्यांचा प्रश्न नाही, आता मराठा आरक्षणाचा जो इशू आहे तो इशू महत्त्वाचा आहे आणि त्या इश्यूवरच सरकारने उत्तर दिलं पाहिजे। जातीनिहाय जनगणनेच्या माध्यमातूनच हा प्रश्न सुटू शकतो ही काँग्रेसने स्वतः भूमिका मांडली, कारण की ही संविधानिक व्यवस्था आहे, ही कायदेशीर व्यवस्था आहे, पण ज्या पद्धतीनं घोषणाबाद सरकार आणि जाहिरातीचं सरकार फक्त आपली पाठ आपल्या हाताने ठोपायचं आणि जाहिरातबाजी करायची असं हे सरकार महाराष्ट्रात आलेलं आहे आणि या सरकारच्या परिणामामुळे आज महाराष्ट्रामध्ये दोन समूहामध्ये संपूर्ण महाराष्ट्र पेटवण्याचं काम सरकार करते आहे आणि सरकारने हे तातडीने थांबवलं पाहिजे आणि न्यायव्यवस्था कशी देता येईल त्या पद्धतीचं स्पष्टीकरण राज्याच्या जनतेला दिलं पाहिजे। एक महत्त्वाचं, छगन राज्या म्हणतात की छगन भुजबळ असं म्हणतात की सध्या एक पॅरलल गव्हर्नमेंट चालू करायची सध्या हे चालू आहे, म्हणजे जरांगीच्या पद्धतीने प्रेशराईज करतायत, हे एक समांतर सरकार चालू आहेत का, असं ते प्रश्न ते भुजबळ आता विचारतात। मी काल पण म्हणालो आज पण म्हणतो आहे की भाजप प्रणित आणि सरकार प्रणित हे या पद्धतीची व्यवस्था महाराष्ट्रात सुरू आहे। आता भुजबळ साहेब स्वतः मंत्रिमंडळात आहे, आता मंत्रिमंडळात असताना त्यांनी मंत्रिमंडळात चर्चा करायला पाहिजे। भुजबळ राजीनामा का देत नाही त्या सगळ्या प्रकरणी, त्यांना विचारलं भुजबळांना सुद्धा की तुम्ही राजीनामा का देता, ते फक्त म्हणतात तयारी आहे, पण अजून राजीनामा देत का नाही तसं तुम्हाला? मला त्यांच्याबद्दलचं नाही, आम्ही काल सांगितलं हे सरकार निर्मित महाराष्ट्र पेटवण्याची व्यवस्था त्यांनी सुरू केलेली आहे, दोन समूहामध्ये भांडवण्याचं काम सुरू केलेलं आहे, राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष करायचं नाही आहे, बेरोजगारीबद्दल नाही करायचं आहे, महागाईबद्दल बोलायचं नाही आहे, गरिबाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नावर बोलायचंच नाही आहे आणि म्हणून त्याचे परिणाम आज महाराष्ट्र भोगते आहे।
ना ना भविष्यामध्ये वंचित बहुजन आघाडी सोबत युती होईल असं तुम्हाला वाटतं का? मी कुठे नाही म्हटलं, माझा मुद्दा असा आहे की अजून त्याच्यावरची कुठली चर्चा झालेली नाही, त्यामुळे अधिकृत मी आता जाहीर करणे हे चुकीचं ठरलं. जर झाली तर त्याचा फायदा होईल त्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र सेक्युलर मतांचं एकीकरण होणं याचा अर्थ बीजेपीचा पराजय निश्चित आहे. मराठा समाजामुळे मराठा समाजाचं जे आरक्षण चालू आहे त्याचा निवडणुकीवरती काय परिणाम होऊ शकतो? बघा, मला मी सांगितलं की आखरी शेतकरी मराठा लोक पण आहेत आणि ओबीसी पण आहेत. आज हिंगोलीची लोक या ठिकाणी आपले अवयव विकायला आलेले आहेत, सरकारला त्यांनी पत्र दिलेलं आहे. ते मराठा समाज असेल किंवा ओबीसी समाज असेल, आखरी या शेतकऱ्यांचे प्रश्न हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. राज्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे, या परिस्थितीमध्ये सरकार लक्ष घालण्यापेक्षा या पद्धतीचा वाद निर्माण करून त्याचं कुठले स्पष्टीकरण द्यायची कुठली गरज नाही अशा पद्धतीचं ते वागतात आहे. आणि आपण पाहिलं असेल की जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री प्रेस कॉन्फरन्सला आले तर त्यांनी सांगितलं की आपल्याला बोलायचं आहे, करायचं तर नाही आहे, हे तर ते आपल्याला मीडियाच्या समोर ते बोललेलंच आहे. आणि म्हणजे याचा अर्थ यांची नियत या सरकारची भाजप प्रणित सरकारची काय नियत आहे हे त्याच्यातून स्पष्ट होतं. नाना, वंचितच्या या व्यासपीठावर शिवसेनेच्या नेत्यांना पण बोलवलं, ते आले नाही. तुम्ही तरी आलात, पण तुमचं जेव्हा भाषण सुरू होतं तेव्हा काही इथल्या तरुणांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली आणि तुम्हाला आवर्त घ्यावं लागलं भाषण काय? मला एक बघा, तुमचा गैरसमज आहे, स्वाभाविक आहे. वंचित महाआघाडीचा कार्यकर्त्यांचा हा मेळावा आहे, स्वाभाविक आहे, ते आपल्या नेत्याचा घोषणा करतील तर त्याला काय अडचण? सर, तुषार दोषी जे आहेत अंतरवली सराटीमध्ये, तुषार दोषी त्यांची बदली करण्यात आली पुण्यासाठी आणि स्वतः दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्र्यांना फोन लेटर लिहिलं होतं आणि सांगितलं होतं की यांची बदली थांबा, त्यांच्यावरती चौकशी सुरू आहे. रेडीमेड कापड क्षेत्रात अग्रेसर असलेलं एकमेव नाव म्हणजे उमामा कलेक्शन. बच्चों से लेके बड़ों तक एक ही चॉइस उमामा फैशन. आमच्या इथे जीन्स, टी शर्ट्स, ट्राउजर्स, शर्ट्स, पॅन्ट्स, जॅकेट्स आदी व्हरायटीज उपलब्ध. तसेच दिवाळी, होळी, रमजानी, बकरी ईद, आंबेडकर जयंतीचीही शॉपिंग करा. आमच्या ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर उमामा फॅशन मक्का मस्जिद शेजारी बिजापूर वे सोलापूर. संपर्क 9921037094.